ಅಕ್ಕಸಾಲಿಗರು ಶಿಲ್ಪಿಗಳು ಚಮ್ಮಾರ ಕುಂಬಾರ ಕಮಾರ ಹಲವು ಕರಕುಶಲಕರ್ಮಿ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಸಿಹಿ ಸುದ್ದಿ ನೀಡಿದೆ। ಕರಕುಶಲಕರ್ಮಿ ವೃತ್ತಿ ಸಹಾಯವಾಗಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ 2 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ವರೆಗೂ ಕೂಡ ಸಾಲ ಸೌಲಭ್ಯವನ್ನ ಒದಗಿಸುವಂತ ಯೋಜನೆಯನ್ನ ರೂಪಿಸಿದೆ। ಯೋಜನೆ ಲಾಭ ಹೇಗೆ ಪಡೆಯೋದು ಅನ್ನುವಂತ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಇಲ್ಲಿದೆ ನೋಡಿ। केंद्र वलयद विनूतन योजने पीएम विश्वकर्म के प्रधानी नरेंद्र मोदी अध्यक्षत आर्थिक व्यवहार संपुट समिति अनुमोदने स्वातंत्र दिनाचरण भाषण वे प्रधानी मोदी विश्वकर्म योजन घोषणे सब्सिडी दरद बढ़ी भद्रते रहित साल लक्ष कुशलकर्मी कुटुबे नेरवे अंत केंद्र सचिव अश्विनी वैष्णव प्रधानी नरेंद्र मोदी स्वातंत्रोत्सव भाषण वे घोषणे पीएम विश्वकर्म योजने के केंद्र आर्थिक व्यवहार संपुट समिति आगस्ट 16 बुधवार अनुमोदने पीएम विश्वकर्म योजन देश लक्ष करकुशलकर्मी के लाभवे इवे केवल 5% वार्षिक बड्डी दर लक्ष रूपाय वर्गू कूड़ा मोदल हंत साल योजने मुद्दा 5 वर्ष योजने के सरकार 13,000 कोटि रूपाय हणव मीसलू है। पीएम विश्वकर्म स्कीम यारिगेल्ला लभ्य पीएम विश्वकर्म योजनेयु केवल विश्वकर्म समुदाय के मात्रवल्ल करकुशल वस्तु तयारिकेयल्ली कूड तोडगिरुवंत मंदिगे अन्वय आगुत्ते। सद्य 18 सांप्रदायिक करकुशल केलसगळन्न इदरल्ली ओळगोळिसलागिदे। ई केलस माडुवंत कुशलकर्मिगळिगे ऐडी कार्ड पीएम विश्वकर्म प्रमाण पत्रगळन्न ओदगिसलागुत्ते। मोदल हंतदल्लि 1 लक्ष रूपायि हागू एरडने हंतदल्लि 2 लक्ष रूपायि सालवन्न ओदगिसलागुत्ते। विश्वकर्म योजने अडि कलाविदरु मत्तु कुशलकर्मिगळिगे पीएम विश्वकर्म प्रमाण पत्र ऐडी कार्डगळ मूलक मन्नणे शेकडा 5% रियायति बड्डी दरदल्लि मोदल हंतदल्लि 1 लक्ष रूपायि वरेगू कूड एरडने हंतदल्लि 2 लक्ष रूपायि साल नेरवन्न नीडलागुत्ते। ई योजनेयु कौशल उन्नतीकरण सलकरणेगळ किट् भत्ये डिजिटल वहिवाटिगे उत्तेजन मत्तु मारुकट्टे बेंबलदंत हेच्चुवरि सहायवन्न कूड नीडलिदे अंत सरकार मोदल विभाग बड़गी दोणी तयारकरु कमाररु बीग तयारिसुववरु अक्कसालिकरु कुंबाररु शिल्पिगळु चर्मारु हागू दर्जिगळु हू कट्टुववरु दोबिगळु गोंबे तयारकरु हागू ಕಲ್ಲು ಕುಟುಕಿಗರು ಸೇರ್ತಂತೆ ಇನ್ನತರರು ಒಳಗೊಂಡಿರುತ್ತಾರೆ। ಇನ್ನು ಫಲಾನುಭವಿಗಳು ಇತ್ತೀಚಿನ ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಸವಲತ್ತು ಪಡೆಯಲಿದ್ದಾರೆ। ಇದು ಕಾಗದ ರಹಿತ ಸಾಲ ಪಾವತಿಯ ಯೋಜನೆಯಾಗಿರುತ್ತದೆ। ಇದರಿಂದ ಜಾಗತಿಕ ಮಾರುಕಟ್ಟೆಗೆ ವ್ಯಾಪಕ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಕರಕುಶಲ ವಸ್ತುಗಳಿಗೆ ಪ್ರವೇಶ ಸಿಗಲಿದೆ। ಕೌಶಲ ತರಬೇತಿಗೆ ಪ್ರತಿದಿನ 500 ರೂಪಾಯಿ ಸ್ಟೇ ಫಂಡ್ ಪಡೆಯುವಂತ ಅವಕಾಶವಿದೆ। ಹಾಗೆಯೇ ಆಧುನಿಕ ಸಾಧನಗಳ ಖರೀದಿಗೆ 1500 ರೂಪಾಯಿ ನೀಡಲಾಗುತ್ತಿದೆ। ಈ ಯೋಜನೆಗೆ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿನ ಸಾಮಾನ್ಯ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ನೋಂದಣಿ ಮಾಡಬಹುದು। ವಿಶ್ವಕರ್ಮ ಯೋಜನೆಯ ಸಂಪೂರ್ಣ ಅನುದಾನವನ್ನ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವೇ ನಿಭಾಯಿಸಲಿದೆ। ಆದರೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳ ನೆರವು ಇದಕ್ಕೆ ಅಗತ್ಯ ಇರಲಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಪ್ರತಿಕ್ಷಣದ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ಜಿ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ಆಪ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ। ಲೈವ್ ಟಿವಿ, ಲೇಟೆಸ್ಟ್ ಅಪ್ಡೇಟ್ಸ್, ಎಂಟರ್‌ಟೈನ್‌ಮೆಂಟ್, ಲೈಫ್ ಸ್ಟೈಲ್, ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಸುದ್ದಿ ನಿಮ್ಮ ಅಂಗೈಯಲ್ಲೇ।